हॅलो फ्रेंड्स, आज आपण स्ट्रॉबेरी फ्लेवर केक बघणार आहोत. त्याचबरोबर केक बेक करण्यापासून आयसिंग, केक डेकोरेशन कशाप्रकारे करायचं हेही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या प्रकारे केक डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सिम्पल केकला रिच लुक कसा आणायचा हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण किचनमध्ये आपण अशा प्रकारे एक झारणी वापरतो, त्याच्यामध्ये आपण आलं किसण्यासाठी किंवा खोबरे वगैरे किसण्यासाठी हे वापरतो, तर त्याचाच वापर करून आपण इथे डेकोरेशन केलेलं आहे. खूप सिम्पल पद्धतीने डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. इथे एका बाउलमध्ये 1 कप वेनिला प्रीमिक्स घेतला आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे आणि 1/2 कप पाणी. पाणी आपण हळूहळू ॲड करणार आहोत आणि बॅटर हलवताना एकाच दिशेनं हलवायचं आहे. आणि यामध्ये तुम्ही बॅटरमध्ये तुम्ही थोडासा स्ट्रॉबेरी कलर घाला किंवा रेड कलर याच्यामध्ये मिक्स करा आणि तुमच्याकडे जर इसेन्स अवेलेबल असेल तर थोडासा याच्यामध्ये घाला, त्यामुळे बेस खूप छान होतो आणि फ्लेवर खूप छान येतो त्याला. तर इथं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे, तर आता आपण हे साईडला ठेवू. आता इथे केक बेक करण्यासाठी पातेलं घेतलं आहे, टिन न वापरता इथे मी पातेलं घेतले आणि त्याला बटर पेपर लावून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये आपण तयार झालेलं बॅटर ओतून घेऊ आणि बॅटर ओतल्यानंतर आपल्याला 2 ते 3 वेळा व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे. आणि टॅप करून झाल्यानंतर आपण बेक करायला घेऊ. आता केक बेक करण्यासाठी इथे एक मी मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक स्टँड आहे आणि त्याच्यावर आपला हा केक टिन ठेवून घ्यायचा आहे आणि याला आता कवर करून घेऊ आपण. हा केक बेक होण्यासाठी आपल्याला 30 ते 40 मिनटं लागतील. आता हा केक बेक तयार होण्यासाठी आपल्याला 30 मिनिट लागलेले आहेत, तर आता आपण चेक करू. तर इथे आपण टूथपिक घालून चेक करू तर क्लीन येते टूथपिक, याचा अर्थ आपल्या इथे केक बेक झालेला आहे. तर याला आपण काढून थंड होण्यासाठी ठेवू. आता इथे बऱ्यापैकी केक आपला थंड झाला आहे, तर याला आता आपण काढून घेऊ. आता हा स्पंज आहे तो मी केक बेसवर काढून घेतलेला आहे आणि याला आता आपण 3 लेअरमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी चाकूने मार्किंग करून घेणार आहे. मार्किंग करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये एक धागा घालणार आहोत आणि याचा आता आपण कट करून घेणार आहोत. ही खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की खूप छान आपला बेस झालेला आहे. आपण केक आयसिंग करायला घेऊ. आता इथे मी पहिली लेअर ठेवलेली आहे आणि त्याच्या आता सोकिंग करून घेणार आहे. आता केक सोकिंग करण्यासाठी मी इथं शुगर सिरप केला आहे, त्याचबरोबर थोडासा स्ट्रॉबेरी क्रश घातलेला आहे की थोडा आपण ह्या स्पंजमध्ये गेल्यामुळे त्याची आणखीन टेस्ट वाढेल. आता एका पाइपिंग बॅगमध्ये मी व्हिपिंग क्रीम भरलेली आहे आणि अशा प्रकारे मी व्यवस्थित लावून घेते. ही खूप सोपी पद्धत आहे आणि याला पटकन होतं आपलं आणि फिनिशिंग चांगलं येतं पाइपिंग बॅगमध्ये घातल्यामुळं. आता पुढे मी याच्यावर स्ट्रॉबेरी क्रश घालून घेते आणि ती पसरवून घेते. तुमच्याकडे जर फ्रेश स्ट्रॉबेरी असेल तर तुम्ही याच्यामध्ये काप करून घालू शकता. आता याच्यावर दुसरी लेअर ठेवू आणि तीच प्रोसेस करायचे, सोकिंग करून घ्यायचं आहे, थोडंसं क्रश करून आपल्याला फिनिशिंग करायचे. तर जो टॉपचा भाग आपण कट करताना जो फुगीर भाग असतो तो मध्ये घातल्यामुळे जी केकची हाईट आहे ती वाढते, त्यामुळे मी अशा प्रकारे मध्ये घालते. आणि जी सगळ्यात मध्ये असते केलेली कट केलेली जी लेअर असते ती मी टॉपला ठेवते, याने आपलं फिनिशिंग चांगलं येतं आणि कशाप्रकारे छान दिसतो बघा केक. आपल्याला जास्त आयसिंग करावं लागत नाही किंवा जास्त क्रीम लावावं लागत नाही. आपण सोकिंग करून घेऊ, याच्यावर आता आपण क्रश नाही घालणार, फक्त सोकिंग करून घ्यायचं. याला आपण थोडीशी क्रीम लावून क्रम कोटिंग करायचे. तर बरेच जण विचारतात की क्रम कोटिंग करणे कंपल्सरी आहे का? कंपल्सरी असं नाही, पण ज्यावेळी आपण फायनल फिनिशिंग करतो त्यावेळी आपल्या केकचे जे छोटे छोटे रवाळ कण आहेत ते त्याच्यामध्ये येतात आणि फिनिशिंग चांगली जमत नाही, त्यामुळे क्रम कोटिंग केलेलं कधीही चांगलं. आणि तुम्हाला बऱ्यापैकी जर फिनिशिंग जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट फिनिशिंग केलं किंवा डायरेक्ट तुम्ही केक आयसिंगला घेतला तरीही चालेल, काही क्रम कोटिंग वगैरे करायची गरज नाही आहे. पण ती मला सोपी पद्धत वाटते म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते.
तर मी अशा प्रकारे क्रम कोटिंग झाल्यानंतर आता पूर्ण सगळ्या बाजूने आता मी क्रीम लावून घेत आहे व्यवस्थित, आणि वरच्या साईडलाही लावून घेते. आणि आता आपण आता ह्याला चांगली व्यवस्थित फिनिशिंग करून घेऊया. तर इथे आपण स्कॅपर घेणार आहोत आणि साईडची बाजू आपण व्यवस्थित क्लीन करून घेणार आहोत. तर बऱ्यापैकी आपण व्यवस्थित फिनिशिंग करून घेतलेले आहे. याच्यापेक्षा जास्त फिनिशिंग नाही केलं तरी चालेल, कारण आपण याच्यावर एक सिंपल अशी डिझाईन करणार आहोत. आता इथे केकवर डेकोरेशन करण्यासाठी किचनमधली ग्रिटर घेतलेला आहे आणि आपण चहामध्ये आले वगैरे किसून टाकतो. तर हा ग्रिटर जो आहे ती वरची जी बाजू रफ असते त्या बाजूने असं हळूहळू टॅप करून घ्यायचं आहे. त्याने वेगळीच अशी डिझाईन तयार होते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल. हळूहळू टॅप केल्यामुळे अशी छान डिझाईन तयार होते. तर सिम्पल केकला आपण रिच बनवू शकतो याने. तर बघा कशाप्रकारे केलं. तर याच प्रकारे मी साईडूनही करून घेते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की आधी आपला केक खूप सिम्पल दिसत होता आणि आता या प्रकारे आपण थोडंसं केल्यामुळे खूप छान दिसायला लागला आहे आणि वेगळाच लुक आलेला आहे केकला. तर याच्यावर आता आपण थोडेसे छोटे छोटे नोझल्सने रोजेस काढून घेणार आहे. एका पायपिंग बॅगमध्ये मी रेड कलरची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि त्यांनी असे छोटे आर्टिफिशियल रोजेस काढलेले आहेत. कलर कॉम्बिनेशन तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि त्याच कलरने मी खाली असे स्टार बनवत आहे, डॉट देत आहे. आता इथे दुसऱ्या बॅगमध्ये मी येल्लो कलर घेऊन ते थोडेसे छोटे छोटे फ्लावर्स तयार केलेले आहेत. तुमच्या आवडीने कोणतेही कलर वापरू शकता, पण कलर कॉम्बिनेशन छान असले की आपला केक जास्तच उठावदार दिसतो. आता इथे मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे. ब्ल्यू कलरने मी साईडला थोडेसे छोटेसे रोजेस काढून घेतलेले आहेत. आणि आता याच्या साईडनं आता ग्रीन कलरने मी थोडेसे लिप काढून घेते. तर खूपच छान आपल्या केकला लुक आलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता खूप सिम्पल प्रकारे आपण केलेलं आहे, पण एक करण्याची टॅक्ट किंवा जी पद्धत वेगळी असल्यामुळे त्याला छानच गेटअप आलेला आहे. आता बऱ्यापैकी रेडी झाले, तर याच्यावर आपण बर्थडे टॅग ठेवू. आता बर्थडे टॅग ठेवलेला आहे आणि काही आपण याच्यावर थोडेसे शुगर बॉल्स ते थोडेसे स्प्रिंकल करू. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.